Hello friends. This is Professor Mahesh Chakta. I welcome you all to my channel EduTech Simba. In this video, we are going to see the demonstration of mock test that is to be conducted by our university KBCNMU Jalgaon for this December 2020 exam event. So, in this video, I will show you uh, how you can go for mock test and what are the different things that are included in this test.

तुम्हाला ज्या पण काही टेक्निकल अडचणी येणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जे एक्झाम कॉर्डिनेटर असतील तुमच्या कॉलेजचे कॉलेज वाईज त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे तर त्यासाठी त्यांचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला आता सांगतो की कुठे मिळतील तर ही आपली विद्यापीठाची साईट आहे ती ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करा आणि इथं तुम्हाला दिसेल बघा जानेवारी ट्वेंटी ट्वेंटीचा एक्झाम इव्हेंट दिसेल तो या, 2020 वरती, वरती कुटले -कुटले तो तर ह्या जानेवारी ट्वेंटी ट्वेंटीच्या एक्झामिनेशनवरती क्लिक करा इथे यू विल बी डायरेक्टेड टू दिस पेज वेअर ऑल द डिटेल्स ऑफ एक्झामिनेशन आर द्या तुम्ही ह्या पेजवरती येणार इथे दिले बघा अनाउन्समेंट्समध्ये कुठल्या कुठल्या वर्गाचे टेस्ट सुरू झालेले आहेत वगैरे डिटेल्स दिसतील त्यानंतर हा एक डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ दिलेला आहे विद्यापीठाकडनं व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन फॉर ऑफ हाऊ टू अपियर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन हा व्हिडिओ तुम्ही प्ले केला की ज्या स्टेप्स मी सांगणार आहे त्याश पद्धतीचे गोष्टी असतील सुद्धा त्यानंतर बघा इथे तुम्हाला जे मी म्हंटल होतं की जे आय टी सपोर्ट टीम आहे आपली कॉलेज वाईज त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत हियर यू कॅन सी दॅट लिस्ट कॉन्टॅक्ट लिस्ट ऑफ आय टी कॉर्डिनेटर्स फॉर सपोर्ट त्याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर एक पीडीएफ फाईल ओपन होणार आणि ह्या पीडीएफ फाईलमध्ये प्रत्येक कॉलेज वाईज फॅकल्टी वाईज तुम्हाला एक्झाम कॉर्डिनेटर्सची लिस्ट इथे बघायला मिळेल त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर सहित तर तुम्हाला एक्झामिनेशनच्या दरम्यान जे पण काही टेक्निकल अडचणी येतील त्यासाठी तुम्ही यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात डेफिनेटली की तिथे खूप सारी गर्दी असणार आहे तुमच्या एक्झामच्या दिवशी खूप सारे कॉल्स येतील मे बी तुमचा फोन बिझी असेल वेटिंग वरती असेल तर थोडंसं ट्राय करायचं कारण एकच कर व्यक्ती सर्व काम बघणार असेल तर नक्कीच थोड्या अडचणी येतात तर तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या आणि पॅनिक न होता जसं शक्य होईल तसं त्यांना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे आता आपल्याला जो पुढचा आपला जो महत्वाची गोष्ट आहे की मॉक टेस्ट कशी द्यायची हाऊ टू अपियर फॉर दिस मॉक टेस्ट आता ह्या साठी तुम्ही हे क्लिक लिंकवरती क्लिक केलं की सर्वात पहिले काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत इंस्ट्रक्शन्स काय बघा डिअर स्टुडंट प्लीज सिलेक्ट दी ओरिजिनल डेट ॲज पर दी टाइम टेबल टू कम्प्लीट युअर एक्झ पेंडिंग एक्झाम्स ठीक आहे तुमचा पी आर एन नंबर एंटर करा एंटर डेट ऑफ बर्थ तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करा सिलेक्ट क्लिक ऑन सिलेक्ट ऍक्टिव्ह टेस्ट इथे दिलेला आहे बघा त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी टेस्ट तुम्हाला द्यायची मॉक टेस्ट असेल ओरिजिनल एक्झामची टेस्ट असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि लॉग इनवरती क्लिक करा लॉग इनवरती क्लिक केलं यू विल बी डायरेक्टेड टू द पेज वेर युअर यौ, फेस रिकॉग्नेशन विल बी डन तुमचं फेस रिकॉग्नेशन तिथे होईल आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला एक्झाममध्ये एंटर केलं जाईल फॉर एनी क्वेरी रिगार्डिंग दिस ऑनलाईन एक्झामिनेशन प्लीज कॉन्टॅक्ट आय टी कॉर्डिनेटर आणि त्याची त्यांनी लिंक पण दिलेली आहे ठीक आहे आणि काही चेकलिस्ट दिलेली आहे जे मी कालच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये की अँड्रॉइड फोन पाहिजे लॅपटॉप पाहिजे किंवा डेस्कटॉप पाहिजे या तीनपैकी एक आणि अपडेटेड क्रोम किंवा मॉजिल फायरफॉक्स जे आहे त्याचं व्हर्जन वापरा ऍक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन तुमच्याकडे असलं पाहिजे त्याच्यासोबत तुमचं जे मोबाईल किंवा लॅपटॉप तुम्ही जे, uh, वा, तुम जे वापरणार आहे ते फुल्ली चार्ज असलं पाहिजे आणि काही जे स्टेशनरी असेल पेन पेन्सिल वगैरे ते सोबत ठेवायचं जेणेकरून काही अडचण येणार नाही ठीक आहे आता आपण जो, हा जो विद्यार्थी आहे माझ्यासोबत मयूर बोरसे म्हणून त्याचे डिटेल्स यूज करून आपण ही टेस्ट देण्याचा प्रयत्न करूया तर बघा त्याचे डिटेल्स मी एंटर करतोय बघा पीआरएन नंबर एंटर करतो पहिले आता डेट ऑफ बर्थ एंटर एंटर करताना तुम्हाला फॉर्मॅट जो काल सांगितलेला आहे बघा डीडीएमएम वाय वाय म्हणजे तुमच्या डेटचे दोन डिजिट्स मंथचे दोन डिजिट्स आणि इयरचे लास्ट टू डिजिट्स ओके तर ते एंटर करायचे बीएससीचा आहे म्हणून ज्या टीमचे ज्या फॅकल्टीचे स्टुडंट आहात त्याच्यावरती तुम्ही सिलेक्ट करायचं आता जेव्हा तुमची फायनल एक्झाम असेल हियर यू विल यू कॅन सी द सिलेक्ट फॅकल्टी आता इथे फक्त मॉक एक्झाम दिलेले जेव्हा तुम्ही मेन एक्झामला अपेअर होणार त्यावेळेला वेळेला इथं सिलेक्ट फॅकल्टीमध्ये आर्ट सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग फार्मसी तुमची जी पण काही फॅकल्टी आहे ती इथे दिसेल देन यू कॅन सिलेक्ट दी प्रोग्राम तुमचा प्रोग्राम काय आहे समजा डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी मधला सीबीसीएस पॅटर्न आहे सीजीपीए पॅटर्न वगैरे जे पण काही असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आणि सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली तुमचेच पेपर मिळतील तिथे कारण तुम्ही डायरेक्ट जर सर्च करायला गेल तर इथे खूप सारे पेपर्स असतात कन्फ्युजन होऊ शकतं तर तेव्हा ह्या ह्या दोन गोष्टी फॉलो करा आणि एक्झॅक्टली तुमचा पेपर जो असेल त्याला तुम्ही डायरेक्ट होणार आता इथे लिस्ट ह्या लिस्टमध्ये मॉक टेस्ट द्यायची आपल्याला फक्त त्याच्यानुसार यू कॅन सी दॅट देर इज अ मॉक एक्झाम फॉर सायन्स ठीक आहे मी आता हे सायन्स सिलेक्ट करतो इथे ओके आता इथे सायन्स सिलेक्ट झाल्यानंतर बघा इथे तुमचा पी आर एन नंबर ॲड केलेला आहे त्याचा डेट ऑफ बर्थ मी ॲड केली पासवर्ड म्हणून ॲक्टिव्ह टेस्ट सिलेक्ट केली नाव आय एम क्लिकिंग ऑन द लॉग इन एकदा लॉग इन वरती क्लिक केलं की बघा इथे हे पेज ओपन होणार ज्याला फेस रिकॉग्निशन पेज असं म्हटलं जातं ठीक आहे आता माझा व्हिडिओ सुरू होता आता मी व्हिडिओ बंद करतो आणि ह्या सॉफ्टवेअर मध्ये आता माझं फेस रिकॉग्निशन जे हो ते सुरू होईल माझं म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नक्कीच एकदा मी पुन्हा रिलोड करतो येस इट इज ऑन नाव इथे तुम्ही बघू शकता आता माझा फेस दिसतोय पण मी नाही दिसायला पाहिजे नक्की इथं आता इथे तुमचं हॉल हॉलटिकीट असतं ऍक्च्युली तर आता हे इथं अपलोड झालेलं नाहीये रिलोड म्हणजे त्यांनी अजून अपडेट नाही झालेलं बहुतेक इथे तर तुमचं जे हॉल तिकीट असेल इथे तुम्ही दिसणार आणि इथे तुमचं हॉल हॉलटिकीट दिसेल त्या तिकीट वरचा तुमचा फेस दिसेल ठीक आहे आता इथं अपलोड नाही झालं मी वरती जर क्लिक केलं तर इथं मॉक टेस्ट पुरतं फक्त ही गोष्ट लक्षात घ्या फक्त मॉक टेस्ट पुरतं ते मला इथं ऍडमिट कार्ड अपलोड करायला सांगतं किंवा फेस आयडी जे पण काही असेल ते आणि त्याची साईज जी शंभर केबी पेक्षा कमी असली पाहिजे पण आपल्या ऍडमिट कार्डची साईज दोनशे केबी पर्यंत आहे तर ती काय इथं अपलोड होणार नाही ठीक आहे आता हा जो वेबकॅम आहे तर त्या विद्यार्थ्याचा मी तुम्हाला पुन्हा एकदा रिलोट करतो हे पेज ठीक आहे आता आपण फेस रिकग्निशन कसं होणार ते बघूया आता हा विद्यार्थी आहे मयूर पुढे थोडा तर याच फेस रिकग्निशन करण्याचा आपण प्रयत्न करूया आता याच याचा टिकीट नाही इथं तर बघा फेस रिकग्नेशन प्लीज वेट म्हणतात चेक करत आहे ते सॉफ्टवेअर ओके okay. का फेस रिकॉग्निशन फेल आता त्याच्या मागे कारण काय आहे बघा इथे त्याचा एक तर फोटो आलेला नाही आहे अजून अपलोड झालेला नसल्यामुळे मे बी आणि त्यांनी जेव्हा एक्झाम फॉर्म भरला होता तेव्हा त्याच्या फेसवरती दाढी नव्हती आता त्याला दाढी आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे म्हटलं होतं ठीक आहे तर काही काळजी करायची नाही आता जरी फेस रिकॉग्निशन नाही झालं तरी तुम्ही मॉक टेस्ट ही देऊ शकतात फक्त मॉक टेस्ट फायनल एक्झामला तुमच्या ह्या प्रोसेस ह्या स्टेप्स पूर्ण कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्हाला एक्झाम सुरू होणार नाही आता इथे एक ऑप्शन दिलेलं आहे बघा क्लिक हिअर टू डिफर फेस व्हेरिफिकेशन अँड कंटिन्यू टू एक्झाम या स्टेपला तुम्ही स्किप करून हे मॉकटेस्ट देऊ शकतात ते दे मी आता करतो आणि याचं काय होईल की माझा आता इथं फोटो काढला जाईल समजा या मयूरचा आणि माझं समजा आता मी तिथं आहे म्हणून तर तुम्ही जेव्हा तुमची एक्झाम द्या तुम्ही तुमचा फेस दिसेल तर त्याचा फोटो काढला गेल्यानंतर तो व्हेरीफाय पण होऊ शकतो टेस्ट पुरता ठीक आहे आता आपण ही टेस्ट सुरू करूया तात्पुरती आता कन्फर्मेशनसाठी त्यांनी हा फोटो घेतलेला आहे माझा आणि व्हेरीफाय होईल तो समजा तर मी फक्त मयूरचाच फोटो घेतो आणि प्रोसेस कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो बघा आता मयूरचा फोटो घेतला यस कंटिन्यू टू एक्झाम आता ही एक्झाम त्याची सुरू झाली बघा आता इथं क्वेश्चन दिलेला आहे बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो फॉर्मॅट दिला होता तर इथे बघा मॉक एक्झाम एक्झामचे डिटेल येणार इथे विद्यार्थ्याची माहिती असते म्हणजे त्याचा पी आर एन नंबर आणि त्याचं नाव इथे क्वेश्चन नंबर वन आणि दोन मार्काचा हा क्वेश्चन दिलेला आहे या डाव्या साईडला तुम्हाला दिसतंय इथे उजव्या साइडला काय दिसतंय बघा की टायमर आहे एक तासाची मॉक टेस्ट आहे एक तासासाठी तुम्हाला ही मॉक टेस्ट देता येईल आणि हा टायमर हा रिड्युसिंग असं कमी कमी होत जातो इथे क्वेश्चन दिलेला आहे बघा राईट ऑल दी ऑल दी अबो आर करेक्ट असं काहीतरी क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यानंतर हे ऑप्शन्स आहेत ए बी सी डी पुन्हा इथे बॉटम लेफ्टला तुम्ही जर बघाल तर इथे क्वेश्चन्सची लिस्ट दिसते कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं या लिस्टमध्ये हे दहा क्वेश्चन यांनी मॉकटेस्टसाठी दिलेले आहेत आणि आता इथे अनअन्सर्ड दिसत आहेत अनआन्सर्ड का बरं आपण आपण अजून आपण टेस्ट सुरू केलेली नाही आहे म्हणून त्यानंतर बुकमार्कचा एक ऑप्शन आहे बुकमार्क म्हणजे बघा इथं तुम्ही त्याला बुकमार्क करू शकतात नंतर तुम्हाला रिव्ह्यू करायचा असेल तर तुम्हाला जर समजा वाटलं की नंतर आपण रिव्हिजन करूया या क्वेश्चन्सची त्याच्यानंतर इनव्हॅलिडचा क्लिक नाही करायचं त्यानंतर हा बघा हा नेव्हिगेशन बार आहे हे नेव्हिगेशन बार वरती नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन येणार लास्ट क्वेश्चन लास्ट येणार प्रिव्हियस पाहिजे प्रिव्हियस येणार आणि फर्स्ट पाहिजे फर्स्ट येणार ठीक आहे आणि इथे तुम्हाला हे ऑप्शन दिलेले आहेत बघा क्लिअर आणि सबमिट टेस्टचं क्लिअर का समजा मी हा एक ऑप्शन सिलेक्ट केला तर मला असं वाटतं की नाही हा क्वेश्चन बघा इथं लगेच ग्रीन त्याच्यामध्ये आलं हा ऑप्शन चुकीचा असं मला वाटतंय तर मी याला क्लिअर करणार ओके आणि इथं तुम्हाला दिसाय क्लिअर सिलेक्शन ऑर क्वेश्चन वन ठीक आहे आता मला याच्यातलं क्वेश्चन बघायचं आहे आणि याचं उत्तर लिहायचं आहे फॉर एक्झाम्पल बघा ऑप्शन दिला वेन पर्सन नीज ऑर कप ड्रॉपलेट्स स्प्रेड इन द इयर ऑर फॉल ऑन द ग्राउंड अँड नियर बाय सर्फेस ठीक आहे ही पर्सन इज नियरबाय बाय इन हेल्थ ड्रॉपलेट्स ऑर टचस दिस सर्फेस अँड फर्दर टचस इज फेस आईज ओके तर हे पण बरोबर आहे तर ऑल ऑफ दर करेक्ट हे ऑप्शन मला बरोबर वाटतंय किंवा मयूरला पण बरोबर वाटतंय तुम्ही त्याच्यावरती क्लिक करणार ठीक आहे बघा क्लिक केल्यानंतर इथं ब्ल्यू कलर येणार आणि वर तर सेव ऑप्शन डी फॉर द क्वेश्चन वन असं पण येणार तुम्हाला देन तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचे नेक्स्ट क्वेश्चनवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला नेम द क्लिनिकल ट्रायल हा जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्याबद्दल द्यायचंय तर त्याचा ऑप्शन समजा मी समजा हा घेतो हायड्रोक्लोरोक्विन हा असं ऑप्शन मी सिलेक्ट करतो फॉर एक्झाम्पल ठीक आहे आता हे दोन आन्सर मी केले क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेले आहे आता मी पुन्हा क्वेश्चन्सवरती जाणार आणि इथं दिसतंय बघा क्वेश्चन नंबर वनचं डी ऑप्शन सिलेक्ट केलं तर टूचं पण डी सिलेक्ट केलं होतं आता इथं हा बुकमार्कचा दिसतोय सिम्बॉल ह्या बुकमार्कवरती मी पुन्हा इथं क्वेश्चन जर केला याच्यावरती क्लिक केलं तर हा क्वेश्चन पुन्हा येणार जो मी बुकमार्क केला होता जो मला रिव्ह्यू करायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही टेस्ट देऊ शकतात फर्स्ट क्वेश्चन मग सेकंड क्वेश्चन थर्ड अँड सो ऑन तुम्ही हे बघू शकतात की काय तुम्हाला वाटतात मी हे सर्व ऑप्शन्स हे सिलेक्ट करतोय तुम्ही तुमचे जे योग्य ऑप्शन वाटतील तुम्ही ते सिलेक्ट करा नक्कीच ठीक आहे हे सर्व कोविडच्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ज्याच्याशी आपण सध्या खूप जास्त फॅमिलीअर आहोत राईट तर ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचे व्यवस्थित तुम्हाला जे वाटतात ही मॉकटेस्ट आहे याचं कुठल्याही प्रकारचं व्हॅल्यु इव्हॅल्युएशन वगैरे होणार नाही याची लक्षात घ्या गोष्टी अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करत जा ऑप्शन तिथे तुम्हाला सेव्हड ऑप्शन वगैरे येईल त्याच्यानंतर क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आन्सर करताना आणि तुम्हाला साठपैकी चाळीसच क्वेश्चन जरी सोडवायचे असतील तरी सुद्धा तुम्ही सर्व साठच्या साठ सोडवा कारण त्याला निगेटिव्ह मार्किंग ही नाही आहे त्याला काही फरक नाही पडणार वेगळा आता बघा पंचावन्न मिनिट बाकी आहे बरेचसे क्वेश्चन झाले तुमचा आउट जरी झाला इथं जरी शून्य झालं तर तुम्ही जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतील ते ऑटोमॅटिकली सबमिट होतील त्याच्यामुळे तुम्हाला वेगळी काळजी करायची गरज नाही जेणेकरून तुम्हाला मे बी स्ट्रेस येऊ शकतो फक्त मध्येच सबमिट टेस्टचं बटन क्लिक होणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची राईट तर आय थिंक दहा क्वेश्चन झालेले आहेत राईट तर इथं दिसतंय तुम्हाला दहीच्या दहा क्वेश्चन्स मी बघितले रिव्ह्यू केले ठीक आहे बुकमार्क केले दोन क्वेश्चन होते ते पण मी चेक करू शकतो की मला समजा हा क्वेश्चन आहे बुकमार्क केलेला तर तो मला आता नको आहे बुकमार्कमध्ये गेला तो बुकमार्कमधून डिलीट झाला ठीक आहे बुकमार्क म्हणजे बुक तुम्हाला जर समजा एखाद्या उत्तराबद्दल कन्फ्युजन असेल आणि तुम्हाला ते जर रिव्ह्यू करायचं असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता बघ अशा पद्धतीने एक पाच मिनिटामध्ये आपले दहा क्वेश्चन झालेले आहेत तर मला आता समजा सबमिट करायची आहे टेस्ट मी याच्यावरती क्लिक केलं सबमिट टेस्ट वरती तर असा मेसेज येतो इम्पॉर्टंट नोटीस आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द टेस्ट तुम्ही शुअर आहात का तुम्हाला टेस्ट सबमिट करायची आहे जर असाल तर येस म्हणा जर तुम्हाला वाटतं की नाही अजून थोडंसं एकदा रिव्ह्यू करून घेऊया सर्व क्वेश्चन्स तर तसंही करू शकता फक्त कॅन्सलवरती क्लिक करून सर्व क्वेश्चन्स तुम्ही बघू शकता आता आम्हाला ही टेस्ट सबमिट करायची आहे आणि इथे खाली सुद्धा बघा तुम्हाला इथे दिसतंय सगळे क्वेश्चन्स दिसतील त्यांचे आन्सर तुम्ही जे सिलेक्ट केले ते आहेत आणि मयूरचा चेहरा पूर्ण वेळ हा एकच दिसत आहे त्याचे एकापेक्षा दोन चेहरे म्हणा किंवा तो मयूर समजा बोलताना जर दिसला असता वगैरे वगैरे असं काही झालं असतं तर त्याला वॉर्निंग मिळाली असते राईट आता आपण दोन चेहरे करून बघूया टेस्टला तर आय डोंट थिंक सो so, काही इश्यू आहे वॉर्निंग वगैरेचा पण मेन एक्झामला तुम्हाला वॉर्निंग मिळतील दोन तीन वॉर्निंग झाल्यात आणि जर तुम्ही तरीही तुमची चूक दुरुस्त नाही केली तर असं होऊ शकतं की तुमची एक्झाम होल्डवरती ठेवले जाईल किंवा तुम्हाला म्हणजे आपण त्याला म्हणतो बार टाईपची गोष्ट होऊ शकते तर ह्या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही स्वतःच असाल द रूम शुड बी अलोन इथं तुम्ही बघता किती शांतता आहे ह्या रूम मध्ये ठीक आहे लॅब मध्ये आमच्या कॉलेजची लॅब आहे ही तर अशा पद्धतीने ही एक्झाम तुम्ही कंडक्ट करू शकता मॉक टेस्ट ही मॉक टेस्ट संदर्भातच आहे फक्त आता येस yes, सबमिट दिस टेस्ट एकदा का तुमची टेस्ट इथे सबमिट झाली की तुम्हाला असा मेसेज मिळेल युअर एक्झाम वॉज सबमिटेड सक्सेसफुली ठीक आहे ह्या अशा पद्धतीने तुम्ही तुमची एक्झाम देते सक्सेसफुली सबमिट करू शकता ठीक आहे पुन्हा तुम्ही लॉग इनवरती क्लिक केलं की पुन्हा तुम्ही लॉग इन पेजवरती येणार राईट अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ही मॉक टेस्ट जी आहे ती द्यायची आहे ठीक आहे तर कोणाला काही अडचणी असतील तर तुम्हाला जसं मी म्हटलं की तुमच्या कॉलेजचे आय टी कॉर्डिनेटर्स जे आहेत त्यांच्याशी लगेच तुम्ही संपर्क साधू शकतात आणि जर काही अजून हेल्प लागेल तर मला नक्की सांगा चॅटबॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात काही अडचण असेल टेक्निकल जरी असेल तरी मी शक्य तितकी मदत करेन सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होऊ शकेल सो थँक्यू व्हेरी मच आणि मी मयूरचे पण धन्यवाद सांगतो मयूर तू मला तुझा डाटा यूज करू दिला थोडा आणि तू स्वतः पण इथे अवेलेबल झालास तो थँक्यू व्हेरी मच मयूर